जड वाहतुकीला पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली शहरातून प्रवेश मिळावा अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. जड वाहतुकीला पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली शहरातून प्रवेश मिळावा अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात चार पदरी आणि सहा पदरी रस्त्याचं काम संदगतीने सुरू असताना राष्ट्रीय राज्य महामार्गाचे रस्ते आजही मोठ्या शहरातून असल्यामुळे यांना बाहेरून रस्ता नसल्यानं राज्य महामार्गावर कंटेनर ट्रकच्या धडकेनं मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. याचा शासन आणि पोलीस खात्यानं गंभीर विचार करून सध्या दिवसा असलेली जड वाहतूक बंदी यामुळे ट्रक चालकाची मानसिकता बिघडत आहे. तरी जड वाहतुकीला पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली शहरातून प्रवेश मिळावा अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूरनं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कंटेनर ट्रकच्या पाठीमागे सायरन बसवण्यात यावा, यातून पाठीमागून येणारी दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहनधारक सावध होतील, यामुळे अपघात टाळता येतील. जड वाहतुकीला वेग मर्यादेचा अंकुश घालून पोलीस प्रशासनाचे भरारी पथकांची करडी नजर ठेवून शहरातून जड वाहतुकीला प्रवेश देता येईल का याचा प्रशासन आणि पोलीस खात्यांनी गंभीरतेने विचार करावा. सदर निवेदनाची गंभीरतेने दखल घेण्यात यावी अशी मागणी खाजा हुसेन अत्तार, लक्ष्मण वडलाकोंडा, भारत परळकर, रियाज अत्तार, रविकांत बमदापुरे, सलमान शेख, अक्षय चिंचकर, मोहन दुडम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मी खाजा हुसेन अत्तार, अध्यक्ष जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूर. आज माननीय जिल्हाधिकारी यांना सोलापूर शहरातून जड वाहतुकीला पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली प्रवेश मिळावा अशा तऱ्हेचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देण्यात आलं आहे. कारण सध्या राज्य महामार्गावर कंटेनर ट्रकच्या धडकेमुळे अनेक निष्पाप नागरिक बळी जात आहेत, यामुळे फार भयानक परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. अशावेळी जड वाहतुकीचे जे ट्रक चालक आहेत त्यांची मानसिकता मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेली आहे, तेव्हा महाराष्ट्र शासनाने याच्या गंभीरतेने विचार करून जड वाहतुकीला शहरातून प्रवेश देताना पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली योग्य ती दखल घेऊन जर प्रवेश दिल्यास पुढील होणारे अपघात टाळतील. त्याचबरोबर ट्रकचा जे कंटेनर ट्रक आहे हे लांबीला जास्त असल्यामुळे त्यासाठी पाठीमागे त्यांच्या सारंग लावण्यात यावे आणि तो सारंग सतत चालू ठेवण्यात यावं, यामुळे पाठीमागे येऊन येणारे जे वाहन चालक आहेत त्यांना सावधानतेचा इशारा मिळेल, त्याचबरोबर अपघातही टाळता येईल याची दखल घेऊन तसेच पोलीस खात्याने ट्रक चालकांना वेग मर्यादेची अंकुश घालून पोलीस प्रशासन आणि पोलीस खात्याची करडी नजर ठेवून पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली जर जड वाहतुकीला शहरातून प्रवेश दिल्यास फार मोठे आधार मिळेल आणि याचा विचार जर शासनाने करावा आणि अपघात टाळण्यासाठी याची योग्य ती दखल घ्यावी अशा तऱ्हेची मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती करीत आहे. तेव्हा हा अपघात टाळण्यासाठी योग्य ते पाऊल तातडीने उचलावीत अशी महाराष्ट्र शासनाकडे पोलीस खात्याकडे आहे.